Hello students, today we are start our next point of the chapter cell organelles. Today's point name is nuclear envelope, nuclear pore complex and DNA packaging in eukaryotes. Nuclear envelope काय आहे म्हणजे nucleus part आहे हा आपण अगोदरच्या lecture मध्ये आपण त्याचा ultrastructure बघितलं की nucleus मध्ये काय काय present असतं. आता की बाबा न्यूक्लियसचं अल्ट्रास्ट्रक्चर आपण बघितलं पण त्याचं इन डिटेल म्हणजे न्यूक्लियरच्या अल्ट्रास्ट्रक्चरमध्ये काय काय प्रेझेंट असतं, न्यूक्लियर इन्व्हेलप असेल किंवा न्यूक्लियर पोर कॉम्प्लेक्स असेल त्याच्याबद्दल इन डिटेल आपण माहिती बघणार आहोत. डीएनए पॅकेजिंग इन युकॅरोट्स, जे डीएनएचं पॅकेजिंग होतं युकॅरोट्समध्ये ते कशाप्रकारे होतं ते पण आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, देन फर्स्ट पॉईंट इज न्यूक्लियर इन्व्हेलप. तुम्ही न्यूक्लियसच्या डायग्राममध्ये जे डायग्राम तुम्ही आतापर्यंत नोटबुकमध्ये काढले असेल आय थिंक की न्यूक्लियर इन्व्हेलप काय असतं की जो आउटर मेम्ब्रेनचा पार्ट असतो, आउटर इनर मेम्ब्रेनचा पार्ट असतो न्यूक्लियसच्या आउटर साईडचा, त्याला आपण काय म्हणतो न्यूक्लियर इन्व्हेलप म्हणतो. न्यूक्लियर इन्व्हेलपबद्दल तुम्हाला जर इन शॉर्ट नोट विचारली गेली तर तुम्हाला त्याच्याबद्दल माहीत असायला पाहिजे किंवा त्याच्यामधलं इन डिटेल काय आहे, त्याच्याबद्दल एम सी क्यूजमध्ये काय विचारलं जाऊ शकतं हे तुम्हाला इथं बघा रेड मार्कमध्ये काय काय साईन केलेलं आहे की ते बाबा सपोज तुम्हाला एम सी क्यूजला वगैरे विचारलं जाऊ शकतं, म्हणून हे तुम्ही काय करू शकता अंडरलाईन करून ठेवू शकताय. ठीक आहे, इन ऑल द युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स लिमिटिंग मेम्ब्रेन इन्व्हेलप्स द न्यूक्लियस. जी आउटर मेम्ब्रेन आहे तिला काय म्हणलेलं आहे न्यूक्लियर इन्व्हेलप. न्यूक्लियर इन्व्हेलप सेपरेट्स न्यूक्लियोप्लाझम फ्रॉम द सायटोप्लाझम. तुम्ही बघू शकत असाल किंवा तुम्ही बघितलं असेल डायग्राममध्ये ज्या वेळेला प्लांट सेल असेल, ॲनिमल सेल असेल, न्यूक्लियसचं एक स्ट्रक्चर असतं आणि न्यूक्लियसच्या स्ट्रक्चरच्या बाहेर काय असतं सायटोप्लाझम आणि न्यूक्लियसच्या अंडर किंवा न्यूक्लियसमध्ये जे फ्लुइड प्रेझेंट असतं त्याला काय म्हणतो न्यूक्लियोप्लाझम. तर हे जे न्यूक्लियर इन्व्हेलप आहे ते न्यूक्लियोप्लाझम आणि सायटोप्लाझमला सेपरेट करण्यासाठी आपल्याला काय करतं हेल्प करतं. दिस मेम्ब्रेन हेल्प्स इन द इफेक्टिव्ह कम्युनिकेशन बिटवीन द न्यूक्लियस अँड द सायटोप्लाझम. हे जे इन्व्हेलप आहे ते कशासाठी इम्पॉर्टंट आहे तर न्यूक्लियस अँड सायटोप्लाझममधलं कम्युनिकेशन व्यवस्थित राहण्यासाठी, इफेक्टिव्ह राहण्यासाठी, दोन्हीमधलं कम्युनिकेशन होण्यासाठी हे न्यूक्लियर इन्व्हेलप त्याच्यामध्ये काय आहे इम्पॉर्टंट आहे. द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक स्टडीज ऑफ द न्यूक्लियस रिव्हील दॅट न्यूक्लियर इन्व्हेलप इज कंपोज ऑफ टू युनिट मेम्ब्रेन्स. तुम्ही बघू शकताय तुम्ही त्या डायग्राममध्ये काढलं असेल दोन मेम्ब्रेन दिसतात तुम्हाला, तिथं डबल लेअर स्ट्रक्चर आहे. जी आउटर मेम्ब्रेन आहे तिला काय म्हणलंय किंवा आउटसाईडला, जी बाहेरच्या साईडला जी मेम्ब्रेन आहे तिला म्हटलंय आउटर मेम्ब्रेन आणि आतल्या साईडला जी मेम्ब्रेन असेल तिला आपण काय म्हणू शकतो इनर मेम्ब्रेन. तुम्ही डायग्राम काढताना त्याला आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन असं नावसुद्धा तुम्ही देऊ शकताय. ज्या वेळेला मायक्रोस्कोपिक स्टडीमध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या अंडर आपण ही सेलची स्टडी करतो किंवा न्यूक्लियसचा स्टडी करतो तर त्यावेळेला काय दिसतं हे दोन लेअर दिसतात आपल्याला, त्याच्यापैकी एकाला म्हणलेलं आहे आउटर मेम्ब्रेन आणि एकाला काय म्हणलेलं आहे इनर मेम्ब्रेन. इच मेम्ब्रेन इज अबाउट 75 to 90 अँगस्ट्रॉन डिग्री थिक अँड इट इज लिपोप्रोटीनॅशियस इन नेचर. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं लिपोप्रोटीन्स प्रेझेंट असतात आणि त्याची जी थिकनेस आहे ती 75 to 90 अँगस्ट्रॉन डिग्रीपर्यंत आपल्याला थिक आपल्याला बघायला मिळते त्याच्यामध्ये. ओके, द टू मेम्ब्रेन्स आर सेपरेटेड बाय अ स्पेस ऑफ 100 अँगस्ट्रॉन डिग्री अँड इट इज नोन ॲज पेरिन्युक्लिअर स्पेस. जे पण तुम्ही बघता की त्या दोन मेम्ब्रेनमध्ये काय आहे मध्ये एक गॅप दिसतो, तो गॅप जो आहे त्या दोन मेम्ब्रेनमधला तो किती आहे 100 अँगस्ट्रॉन डिग्री आहे. याला आपण काय म्हणतो तर पेरिन्युक्लिअर स्पेस असं सुद्धा म्हणू शकतो की जे एम सी क्यूजला पार्ट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की दोन्ही मेम्ब्रेनच्या स्पेस, दोन्ही मेम्ब्रेनमध्ये एक स्पेस आहे त्याला काय म्हणलेलं आहे तर पेरिन्युक्लिअर स्पेस असं आपण त्याला म्हणू शकतो. द आउटर मेम्ब्रेन रिमेन्स रफ ड्यू टू अटॅचमेंट ऑफ रायबोसोम्स टू इट. इंटरनली नेक्स्ट टू न्यूक्लिअर मेम्ब्रेन धिस इज सपोर्टिंग मेम्ब्रेन कॉल्ड फायब्रस लॅमिना. म्हणजे आउटर मेम्ब्रेनच्या सपोर्टिंगसाठी रायबोसोमचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं त्याला आपण म्हणतोय की फायब्रस लॅमिना, जे 30 अँगस्ट्रॉन डिग्रीपर्यंत थिक असतं. ओके, अ सर्टन पॉईंट्स ऑफ न्यूक्लिअर इन्व्हेलप इज इंटरप्टेड बाय स्ट्रक्चर कॉल्ड न्यूक्लिअर पोर्स. जे तुम्ही डायग्राममध्ये बघितलेलं होतं न्यूक्लिअर इन्व्हेलपच्या मध्ये मध्ये गॅप दिसतो तुम्हाला तर त्याला काय म्हणतो आपण न्यूक्लिअर पोर्स म्हणतो. की त्याची जी डिग्री आहे किंवा त्याची जी अँगस्ट्रॉन वाईड आहे ती किती आहे 600 अँगस्ट्रॉन डिग्री वाईड. म्हणजे त्याच्यामध्ये जी जागा प्रेझेंट आहे ती किती आहे 600 अँगस्ट्रॉन डिग्री. द पोर्स आर एनक्लोज्ड बाय सर्क्युलर स्ट्रक्चर कॉल्ड ॲन्युलाय. ॲन्युलाय किंवा ॲन्युलस आपण त्याला म्हणू शकतो की पोर्सच्या आउटसाईडला किंवा
त्याला जे कवर केलेलं स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, अॅन्युलाय असं म्हणू शकतो. दिस पोर्स अँड अॅन्युलाय टुगेदर कॉन्स्टिट्यूट द पोर कॉम्प्लेक्स. म्हणजे जे पण त्या पोर्सपासून आणि अॅन्युलायपासून बनलेलं आहे त्याला काय म्हणतात तर न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्स. न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्सबद्दल पण आपण बघणार आहोत इन डिटेल. इथंपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन आहे न्यूक्लिअर इन्व्हेलप, जे की तुम्हाला सिलेबसमध्ये इन डिटेल बघायला सांगितलेलं आहे म्हणून आपण इन डिटेल बघितलेलं आहे. अदरवाईज आपण अल्ट्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा ह्याच्याबद्दल थोडी माहिती बघितलेली आहे. नेक्स्ट पॉईंट आहे बघा न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्स. तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल ही डायग्रॅम बघा न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्सची, तुम्हाला रफली डायग्रॅम एक दिलेली आहे त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकताय दोन्ही साईडला राईट आणि लेफ्ट साईडला बघा की रॉड लाईक स्ट्रक्चर दिसतंय ते तुमचं काय आहे तर न्यूक्लिअर इन्व्हेलप. आणि ते न्यूक्लिअर इन्व्हेलपच्या मधला जो गॅप आहे तो कोणता आहे तर हा न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्सचा. मग न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्सचा जो भाग आहे त्याच्यामध्ये मधला पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतोय सेंट्रल पोर म्हणतोय. जे आउटर साईडचं स्ट्रक्चर आहे न्यूक्लियसच्या वरच्या साईडला तुम्ही बघू शकता ते काय आहे सायटोप्लाझमिक फिलामेंट्स आणि सायटोप्लाझमिक रिंग. म्हणजे न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्सला अटॅच काय आहे सायटोप्लाझमिक फिलामेंट्स किंवा सायटोप्लाझमिक रिंग त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. आणि आतल्या साईडला काय आतल्या साईडचं न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आहे म्हणून न्यूक्लिअर बास्केट न्यूक्लिअरचं काय जे स्ट्रक्चर असेल ते प्रेझेंट असेल. न्यूक्लिअरची रिंग असेल ती इनर साईडला प्रेझेंट असेल आणि दोन्ही साईडचं ते न्यूक्लिअर इन्व्हेलप तुम्हाला रॉडलाईक स्ट्रक्चरमध्ये दिसते. आतला जो पार्ट आहे तो न्यूक्लिअर रिंगचा न्यूक्लिअर बास्केटचा आणि आउटर साईडचा पार्ट दिसतो तो कोणता आहे सायटोप्लाझमिक फिलामेंट्स आणि सायटोप्लाझमिक रिंगचा. द सेक्शन पासिंग थ्रू द न्यूक्लिअर पोर रिजन शोज द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन डेन्स रिंग ऑर सिलेंडर विद इन द पोर. इथं तुम्हाला दिलं आहे बघा की ते डेन्स रिंग त्याच्यामध्ये काय असते त्या आउटर साईडला प्रेझेंट असते. दिस इलेक्ट्रॉन डेन्स स्ट्रक्चर इज कॉल्ड अॅन्युलस. तुम्हाला मग अशी सांगितलेलं होतं की न्यूक्लिअर इन्व्हेलप आणि न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्सच्या आउटर साईडचं जे स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणलं जातं तर अॅन्युलस असं म्हणलं जातं. देर आर थ्री मेन थेरीज रिगार्डिंग द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्स. त्याच्यामध्ये तुम्हाला तीन थेरी आहेत न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्सच्या. ओके, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या थेरी तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. ओके, देन न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्सबद्दल अजून काय इन्फॉर्मेशन दिली बघा. द पोर्स आर ऑक्टॅगोनल इन शेप अँड द अॅन्युलस ऑफ द पोर इज कंपोज ऑफ अमॉर्फस मॅट्रिक्स इन विच ग्रॅन्युल्स अँड थिन फिलामेंट्स आर प्रेझेंट. ह्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स असतात रायबोसोम लाईक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये किंवा थिन फिलामेंट्स प्रेझेंट असतात. पोर्स कशा शेपमध्ये असतात ऑक्टॅगोनल म्हणजे त्याला आठ एंड्स प्रेझेंट असतात. आणि अॅन्युलस ऑफ द पोर इज कंपोज ऑफ अमॉर्फस मॅट्रिक्स. अमॉर्फस म्हणजे पावडर लाईक स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स पण असतात फिलामेंट्स पण असतात असं दिलं. अमॉर्फस म्हणजे अमॉर्फस मॅट्रिक्स म्हणजे पावडर लाईक स्ट्रक्चर की जे खूप थिन किंवा खूप सॉफ्ट असतं. विथ द कम्प्युटरायझड इमेज प्रोसेसिंग टेक्निक इट हॅज बीन डिस्कवर्ड दॅट न्यूक्लिअर पोर इज अ लार्ज कॉम्प्लेक्स कन्सिस्टिंग ऑफ मेनी एलिमेंट्स. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे इलिमेंट्स तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. द एंटायर स्ट्रक्चर लुक्स लाईक अ बास्केट, जे की तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलं होतं बास्केट लाईक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं. विथ बेस अटॅच्ड टू न्यूक्लिओप्लाझम अँड अप्पर पार्ट ऑफ सायटोप्लाझम. आउटरचा पार्ट आहे तो सायटोप्लाझमला आणि इनरचा पार्ट आहे तो न्यूक्लिओप्लाझमला काय झालेला असतो तर जॉईन झालेला असतो. इन आयसोलेटेड न्यूक्लिअर इन्व्हेलप आफ्टर रिमेन अटॅच्ड टू इच आदर बाय वे द न्यूक्लिअर फायब्रस लॅमिना. जे अटॅच्ड आहे त्याचं स्ट्रक्चर ते कशासोबत अटॅच आहे तर न्यूक्लिअर फायब्रस लॅमिनासोबत त्याच्या म्हणजे स्ट्रक्चर न्यूक्लिअर फायब्रस लॅमिनाच्या स्ट्रक्चरसोबत त्याचं काय झालेलं आहे तर डिवाइड झालेलं आहे किंवा त्याच्यासोबत ते काय झालेलं आहे तर अटॅच झालेलं आहे. ओके, लास्ट पॉईंट आहे या चॅप्टर सॉरी या तुमच्या 2.1 मधला 2.1 कव्हर होतं आहे आजच्या लेक्चरमध्ये. 2.1 तुम्हाला लास्टचा पॉईंट आहे डीएनए पॅकेजिंग इन युकॅरियोट्स. ओके, डीएनए पॅकेजिंग इन युकॅरियोट्स बघायच्या अगोदर आपण थोडंसं इन्फॉर्मेशन बघूया डीएनएबद्दल. डीएनए काय ते तुम्ही थोडंफार शिकलेला आहातच. काय त्याचं लॉंग फॉर्म आहे डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ॲसिड. द डीएनए स्ट्रक्चर वॉज प्रपोज बाय वॅटसन अँड क्रिक. हे तुम्हाला फार तर एमसीक्यूजला विचारलं जाऊ शकतं. वॅटसन आणि क्रिकने आपल्या पहिल्यांदा हे मॉडेल दिलं की डीएनएचं स्ट्रक्चर कसं असतं. अकॉर्डिंग टू देम द डीएनए इज अ डबल हेलिकल स्ट्रक्चर विथ टू पॉलिन्युक्लियोटाईड स्ट्रँड्स रनिंग अँटी पॅरलर टू इच ऑदर. हे डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे, दोन स्ट्रँड्स असतात त्याच्यामध्ये जे की एकमेकामध्ये गुंतलेले असतात ज्याप्रमाणे तुम्ही स्ट्रक्चर काढता डीएनएचं. ओके, डीएनए पॅकेजिंगची डेफिनेशन काय बघा.
DNA packaging is the process of tightly packaging up the DNA molecule to fit into the nucleus of cell. म्हणजे हे टाईटली पॅकेजिंग डीएनएचं आहे, कशामध्ये तर न्यूक्लियसमध्ये ते फिट करण्यासाठी टाईटली पॅकेजिंग डीएनए. डिऑक्सीराइबोज न्यूक्लिक ॲसिडचं काय असतं, पॅकेजिंग झालेलं असतं न्यूक्लियसमध्ये टाईट फिटिंग करण्यासाठी. व्हॉट इज डीएनए पॅकेजिंग? डीएनए पॅकेजिंग कशाला म्हणतात ते तुम्हाला पुढच्या पॉईंटमध्ये दिलं आहे की डीएनए इज अन ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स मॉलिक्युलर स्ट्रक्चर फाउंड इन बोथ प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल. दोन्ही सेल्समध्ये आपल्याला बघायला मिळतं, अल्सो व्हायरसेसमध्ये सुद्धा आपल्याला ते बघायला मिळतं. इट इज अ हेरिडिटरी मटेरियल विच इज फाउंड इन द न्यूक्लियस ऑफ द सेल. हे काय आहे? हेरिडिटरी मटेरियल आहे. हेरिडिटरी मटेरियल मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगत होते की काय, जे पॅरेंटमध्ये जे पण कॅरेक्टर्स आहेत ते सगळे पॅरेंटमधले कॅरेक्टर कशामध्ये येण्यासाठी, तर डॉटर सेलमध्ये येण्यासाठी, किंवा त्या पॅरेंटपेक्षा अजून काय इनोव्हेशन त्याच्यामध्ये असेल, अजून काय वेगळे कॅरेक्टर डॉटर सेलमध्ये येणार असतील, तर ते फाउंड इन न्यूक्लियस ऑफ द सेल, त्या डीएनएच्या थ्रू आपल्याला त्या नवीन सेलमध्ये बघायला मिळतात. अँड इट इज मेनली इन्वॉल्व्ड इन कॅरिंग द जेनेटिक इन्फॉर्मेशन. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे कॅरेक्टर, तर ते जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं डीएनए काम करत असतात. डीएनए स्ट्रक्चर हॅज द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. तुम्हाला पॅकेजिंग बघायचं असेल तर तुम्हाला डीएनएचे कॅरेक्टर्स काय काय आहेत ते बघायला पाहिजेच, म्हणून तुम्हाला इथे 4-5 कॅरेक्टर दिलेले आहेत. त्याचे डीएनए आर हेलिकली वुंडेड, एव्हरी सिंगल स्ट्रँड फॉर्म्स अ राईट हँडेड कॉइल. जसं की तुम्हाला आधी सांगितलं होतं, हे कॉइल स्ट्रक्चर असतं एकमेकामध्ये गुंतलेलं. हेलिकली वुंडेड म्हणजे काय असतं, हेलिकली वुंडेड एकामध्ये गुंतलेलं कॉइल स्ट्रक्चर, डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर असतं, आणि त्याचे दोन स्ट्रँड असतात ते हेलिकली वुंडेड असतात, एकमेकामध्ये गुंतलेले कॉइल स्ट्रक्चरमध्ये, राऊंडेड स्ट्रक्चरमध्ये आपल्याला बघायला मिळतात. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेडिंग बेस पेअर्स इज 0.34 नॅनोमीटर. त्याच्यामधले जे बेस पेअर्समधला जो गॅप आहे तो काय आहे, 0.34 नॅनोमीटर. The total length of DNA is the distance between two succeeding base pairs and the products of total number of base pairs. त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं, तर products of total number of base pairs. जे pairs असतात तो total number of base pairsचा तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतो length of DNAच्यामध्ये. A typical DNA has extend around 2.2 meters which is much longer than a nucleus. म्हणजे टिपिकल डीएनएचं जे सराउंडिंग आहे ते किती आहे, 2.2 meters लॉंगर दॅन न्यूक्लियस. न्यूक्लियसपेक्षा पण लॉंग स्ट्रक्चर आहे डीएनएचं. ओके, देन ऑल युकॅरियोट्स हॅव अ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस दॅट कंटेन्स द डीएनए. डीएनएचं निगेटिव्हली चार्ज्ड पॉलिमर पॅक्ड कॉम्पॅक्टली विथ द क्रोमॅटिन हिस्टोन प्रोटीन्स. त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं ऑक्टोमर स्ट्रक्चर. हिस्टोन प्रोटीन इज रॅप्ड विथ डीएनए हेलिक्स गिविंग राईज टू स्ट्रक्चर कॉल्ड न्यूक्लिओसोम. आतमधलं जे स्ट्रक्चर आहे न्यूक्लियसच्या, न्यूक्लिओसोममध्ये प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये काय दिसतं, तर कॉल्ड द रिझल्ट्स ऑफ क्रोमॅटिन फायबर्स. क्रोमॅटिन फायबर्सच्या मध्ये त्याचं थ्रेड लाईक स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतं, जे की डीएनए स्ट्रक्चरमध्ये कॉल झालेलं न्यूक्लिओसोममध्ये प्रेझेंट असतं. दिस क्रोमॅटिन फायबर्स कंडेन्स टू फॉर्म क्रोमोसोम ड्युरिंग मायटोसिस. मायटोसिस आणि मेओसिसची तुम्ही प्रोसेस बघितली होती, त्याच्यामध्ये काय बघता की क्रोमोसोम किंवा क्रोमॅटिन फायबर्स त्याच्यामध्ये तयार होतात. कशाच्या थ्रू हे सगळे तयार झालेले असतात, तर डीएनएच्या थ्रू त्याच्यामध्ये तयार झालेले तुम्हाला बघायला मिळतात. देन ते जे डीएनए पॅकेजिंग आहे त्याच्यामध्ये काय असतं, दोन प्रकारचे हिस्टोन्स प्रेझेंट असतात. एक आहे ते कोर हिस्टोन्स आणि दुसरा आहे लिंकर हिस्टोन. हिस्टोन्स आर द प्रोटीन्स प्रोमोटिंग डीएनए पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन फायबर्स. ते प्रोटीन डीएनएला प्रमोट करण्यासाठी हिस्टोन्सच्या थ्रू आपल्याला प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये ते बघायला मिळतं. हिस्टोन्स प्रोटीन्स आर पॉझिटिव्ह चार्ज पजेसिंग सेव्हरल अर्जिनिन अँड लायसिन. हिस्टोन जे प्रेझेंट असतात ते कशापासून बनलेले आहेत, अर्जिनिन अँड लायसिनच्या अमिनो ॲसिडपासून बनलेले आपल्याला बघायला मिळतात. देअर आर टू टाईप्स ऑफ हिस्टोन्स, कोर अँड लिंकर हिस्टोन्स. दोन टाईप आहेत जे ब्रीफली तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत, कोर हिस्टोन्स अँड लिंकर हिस्टोन्स. कोर हिस्टोन्सचे टाईप आहेत H2A अँड H2B. दोन टाईप आहेत कोर हिस्टोनचे आणि लिंकर हिस्टोनचे, दोन टाईप. ते तुम्हाला दोन टाईप याच्यामध्ये बघायला मिळतात. कोर हिस्टोनचे टाईप आहेत H2A अँड H2B. लिंकर हिस्टोन्स लॉक द DNA इन प्लेस ऑन टू द न्यूक्लिओसोम अँड कॅन बी रिमूव्ह फॉर ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शनसाठी या लिंकर हिस्टोनचा जास्त तुम्हाला काय बघायला मिळतं, त्याच्यामध्ये त्याचं काम बघायला मिळतं. ओके, देन व्हाय इज डीएनए पॅकेजिंग रिक्वायर्ड. जे डीएनए पॅकेजिंग आहे न्यूक्लियसमध्ये ते कशासाठी इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला लास्ट पॉईंटमध्ये दिलेलं आहे.
देर आर थ्री ऑर्डर्स ऑफ डीएनए पॅकेजिंग, दॅट इज फर्स्ट आहे ते न्यूक्लिओसोम, सेकंड इज सोलेनॉइड फायबर अँड थर्ड इज क्रोमॅटिड्स क्रोमोसोम. तीन प्रकारचे डीएनए पॅकेजिंग तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. एक न्यूक्लिओसोम, सोलेनॉइड फायबर अँड क्रोमॅटिड्स क्रोमोसोम, हे तिन्हीबद्दल तुम्हाला त्याच्याबद्दल सांगता आलं पाहिजे की तीन टाईपचे डीएनए पॅकेजिंग आपल्याला बघायला मिळतात. वन ऑफ द बेनिफिट्स ऑफ डीएनए पॅकेजिंग इज दॅट इट कॅन बी सेपरेटेड इन टू थिंग्स वी यूज अलॉट अँड थिंग्स वी डोंट यूज ॲट ऑल. डीएनए पॅकेजिंग सगळ्यात जास्त महत्त्वाचं कशामध्ये आहे त्या वरच्या तीन पॉईंटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. डीएनए इज अराउंड 3 meters दॅट नीड टू बी अकोमोडेटेड विद इन द न्यूक्लियस विच इज ओनली अ फ्यू मायक्रोमीटर्स इन डायमीटर्स. म्हणजे फक्त कमी प्रमाणात 1 ते 5 micrometers इन डायमीटरमध्ये तुम्हाला त्याचं काय बघायला मिळतं, त्याचं जे सराउंडिंग आहे किंवा त्याची जी साईज आहे ती 1 to 5 diameter आपल्याला बघायला मिळते. इन ऑर्डर टू फिट इन द डीएनए मॉलिक्युल्स इन टू द न्यूक्लियस needs to be packed into extremely compressed and compact structure like chromatin. क्रोमॅटिनचं जे स्ट्रक्चर आहे कॉम्प्रेस्ड अँड कॉम्पॅक्ट, ते स्ट्रक्चर तुम्हाला डी एन ए पॅकेजिंगमध्ये बघायला मिळतं. ड्युरिंग द इनिशियल स्टेजेस ऑफ डी एन ए पॅकेजिंग द डी एन ए इज रेड्युस्ड टू 11 nanometer फायबर्स दॅट डिनोट्स अप्रॉक्सिमेटली 5 to 6 folds ऑफ कॉम्पॅक्शन. ह्याच्यामध्ये 5 to 6 folds कॉम्पॅक्शन बघायला भेटतं. दिस इज अचीव्ड थ्रू अ न्यूक्लिओसोम ऑर्डर पॅकेजिंग. न्यूक्लिओसोममधलं ऑर्डर पॅकेजिंग तुम्हाला त्याच्यामध्ये डी एन ए पॅकेजिंगमध्ये बघायला मिळतं. ओके, इथंपर्यंत तुमचा डी एन ए पॅकेजिंग इन युकॅरियोट्सचा पण पॉईंट कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आय थिंक मायटोकॉन्ड्रिया किंवा क्लोरोप्लास्ट, आय थिंक मायटोकॉन्ड्रिया इज युअर सेकंड पॉईंट इन दिस चॅप्टर. तो जो पॉईंट आहे ते आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, थँक्यू.